नमस्कार, माझे नाव मयूर वसंत कोल्हे, राहणार नारेंगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. साधारण मी आज 2.5 एकर क्षेत्र टोमॅटोचं लावलेलं आहे. तर 31 गुंठे, 1 युग 13 29 ही व्हरायटी पहिल्या टप्प्यात म्हणजे 12 मार्चला लावलेली आहे. दुसरा टप्पा साधारण 1-4 दिवसांनी म्हणजे 16 मार्चला एक लावला आणि तिसरा टप्पा 23 मार्चला लावला. आता तुम्ही जी युग ही व्हरायटी सांगितली आहे, ह्या व्हरायटीची काय वैशिष्ट्ये आहेत? म्हणजे युग ही व्हरायटी अशी आहे, दीर्घकाळ चालते. थोडक्यात ह्या व्हरायट्या कशा, 1 महिना पिरियड असतो, तर हिचा 1.5 ते 2.5 महिने ही चालणार. दीर्घकाळ चालल्यामुळे ती थोडी कमी निघते, पण टप्प्याटप्प्याने दीर्घकाळ चालल्यामुळे बाजारातील व्हेरिएशन कमी होतं, पहिली गोष्ट. आणि आपल्या हातात पैसा खेळता राहतो 2-2.5 महिने, आणि बाजारातील ती जी मंदी ही आपल्याला भेटून जाते. टोमॅटोची लागवड करताना तुम्ही पूर्वतयारी म्हणून टोमॅटोची काय काय तयारी केली, नांगरट वगैरे कशी केली? म्हणजे लागवडीच्या पूर्वतयारीसाठी मोठ्या ट्रॅक्टरने नांगरट झालो. 8-10 दिवस तापून दिलं रान, तापून 8-10 दिवसांनी रोटर मारला. रोटर मारून सरी काढली, सरी व शेणखत भरलं. साधारण 1-3 ते 4 ट्रॉली शेणखत टाकलं. शेणखत टाकल्यावर बेसल टाकला. बेसलमध्ये 2 DAP, 1 MOP, 1 बोरेकॉल आणि प्लस 6 प्रकारचे मायक्रोटल हे जसं जमिनीच्या याच्यानुसार टाकून दिले. आणि मग ते परत रोटरच्या साहाय्याने मिक्स केलं मातीत. मातीत मिक्स केल्यावर परत सरी घुळून घेतली, म्हणजे सरी परत काढली, त्याच्यावर सपाट करून नळी आथरली आपल्या ड्रिपची. ड्रिपची नळी आथरून मग मल्चिंग पांगून घेतला ट्रॅक्टरच्या साहाय्याने. तुम्ही लागवड करताना कधी केली, कुठल्या महिन्यात केली, आणि की याच्या सरीमध्ये आणि रोपांमध्ये काय अंतर ठेवून लागवड केली आणि कधी लागवड केली? लागवड मी 12 मार्चला केली. या सरीमधील अंतर साधारण 5x1.5 आहे, म्हणजे 5 फूट सरीचं अंतर रुंद आणि 1.5 फूट रोपांमधील अंतर. ही लागवड संध्याकाळी 6:00 पुढे केली. संध्याकाळी जी रोपं लावतात, तर संध्याकाळी रोपं लावण्याचं कारण काय? कसं होतं, वातावरण दिवसभर टेम्परेचर खूप असतं. संध्याकाळी लावायचं कारण असं की संध्याकाळी थोडं वातावरणात गारवा तयार होतो. 4-5 पुढं 6 वाजता जर लागवड केली तर ती रात्रभर वेल सेटल होऊन जातात, जेणेकरून ती जिवायला बरी पडतात आणि जवळजवळ 80 ते 100% मर जिवून जातात. म्हणजे मरीचं प्रमाण हे 0% राहतं. आणि एक साधारण 2-3 दिवशी त्याची लगेच मूळ चालू होती, म्हणजे लगेच वर झाडं वाढायला सुरुवात होती 2-3 दिवसापासून. हां, लागवड झाल्यानंतर पहिले जे 15 दिवस असतात त्यामध्ये तुम्ही काय नियोजन करता? लागवड झाल्यानंतर 1-3 दिवशी आम्ही लॅम्पस्पार घेतो. लॅम्पस्पार निघत उन्हाचा आता ऊन जास्त हे झाडाचं स्ट्रेस काढायचं काम करतं. त्याच्यात पोटॅशियम सिलिकेट आहे, त्याच्यामुळे ते झाडाचं स्ट्रेस काढतं. 1-3 दिवसांनी मिकनिस आणि इसबेन घेतं. हे निघतं इमिकनिसनी पण झाडाचा स्ट्रेस निघतो, जेणेकरून झाडं ग्रोथ भेटते आहे. आणि इसबेननी झाडाची खालची सफेद मुळी जी म्हणतो आपण ती वाढते. आणि 3-र्या दिवशी म्हणजे परत 3 दिवसांनी म्हणजे 9-10 दिवशी व्हॅल्युम फॅक्स घेतो. हे कीटकनाशक आहे, पांढरी माशी आणि नागाळीला ते काम करतं. त्याच्यामुळे ते 10-र्या दिवशी एक शेवटची ड्रिंचिंग घेतो. ते एक साधारण 60 ml 50 ते 60 ml प्रमाण आम्ही झाडाला एका झाडाला देतो प्रत्येक ड्रिंचिंगला. 15 दिवस ड्रिंचिंग वगैरे झाल्यानंतर तिथून पुढे काय काय नियोजन करता तुम्ही पुढच्या 1.5 महिन्यापर्यंत? 15 दिवस झाल्यानंतर लागवडीचे आपण झाडाला NPK देतो. थोडक्यात पहिल्या स्टेजला 19-19 देतो. 19-19 मुळं का तर झाडाची ग्रोथ वाढती. त्याच्यानंतर 12-61 देतो. 12-61 मुळं का तर झाडाचं फुटवा वाढतो. आणि 13-40-13 ॲप्लिकेशन देतं. 13-40-13 मुळं का तर झाडाची फुलाची संख्या वाढली जाते आणि ती वेल सेटल होतं. साधारण असं रिपीट करून 4-4 दिवसाच्या अंतराने आम्ही ते देतो आणि अधूनमधून आपलं वॉटर सोल्युबलमधून मायक्रोटल देतो. 45 दिवसानंतर पुढे जी टोमॅटोची वाढ होती ती कशा प्रकारे होते, त्यानंतर काय कामं होतात? साधारण 40-व्या दिवशी मांडवाला सुरुवात करतो.
मांडवाला सुरुवात करत असताना पहिले डांब उभे करून घेतो चारी दोन्ही साईडने. डांब उभे केलं एक तार ओढतो, तारेला एक साधारण एक 10 ते 12 फुटा एक एक कैची टाकतो. कैची टाकून झाली की मांडव तयार होतो, म्हणजे पूर्ण मांडव तयार झाला की एक 42 ते 45व्या दिवशी आम्ही झाडाची बांधणी करतो. बांधणी करायचं कारण असं की झाडाचं जे माल लागलेला असतो एक 40-42 दिवसात तो खाली टेकला जातो, जेणेकरून आपलं नुकसान होतं. त्याच्यामुळे ती झाडं त्या फांद्या एक एक फांदी बांधून वर घेतो, जेणेकरून ती ताराला बांधली जाते, त्या मांडवाला आपण बांधून टाकतो. साधारण टोमॅटो लागवड केल्यानंतर लागवडीपासून किती दिवस लागतात माल सुरू व्हायला, आणि माल सुरू झाल्यानंतर तो पुढे साधारण किती दिवस चालतो, आणि समजा पूर्ण एकरामध्ये सर्वसाधारण किती उत्पन्न आहे? साधारण 60 ते 65 दिवसात याचे तोडे चालू झाल्यानंतर साधारण 1-3-4 तोडे हे जेमतेम असतात. 5-6 तोड्यानंतर याचे फुलबहार चालू होतात, ते पण एक साधारण 4-5 तोडा एक फुलबहार असतो. त्याच्यानंतर हे थोडं रिवर्स होतं 10-12 तोडे. मग याच्यानंतर जो दुसरा बहार येतो, मग याला परत तो दुसरा बहार 15-20 दिवसाचा कमी होतो, नंतर 15-20 दिवसांनी परत हा बहार होतो. असं हे 2 ते 2 महिन्यापर्यंत हे असं चालू असतं. आणि हे संपूर्ण क्षेत्र एक साधारण 3 एकर आहे. मला याच्यात अंदाजे 90 ते 100 टनाची एक अपेक्षित आहे, याच्यातून उत्पन्न भेटण्याचं अपेक्षित आहे. ह्यावर्षी तापमानात प्रचंड वाढ झालेली आहे, साधारण 40 ते 42 पर्यंत तापमान गेलेलं आहे, आणि टोमॅटो पीक हे जरा सेन्सिटिव्ह आहे. मग याचं तापमानाच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना केली तापमान वाढीचं कमी करण्यासाठी? टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी मी रेन पाईपाचा उपयोग केला आहे. रेन पाईपाने काय झालं, माझं झाडाची वातावरणातील टेम्परेचर जे वाढलं ते मेंटेन झालं. उष्णतेमुळे जो झाडाची फुलगळ होती त्याच्यापासून बचाव झाला, व वातावरणातील जो दुष्परिणाम आहे त्याच्यापासून माझ्या झाडांचा बचाव झाला.